ni Papa! वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर हाय, माझं नाव आहे पायल. आज आहे फर्स्ट डे, सो आज आमच्या घरी बाप्पाचं आगमन होणार आहे. तर आगमनापासून 5 डेज मी हा ब्लॉग कंटिन्यू करणार आहे. सो चला तर मग लगेचच ब्लॉगला सुरुवात करूया आणि बघूयात आम्ही ह्या 5 दिवसात किती मजा करणार आहोत, किती मजा केली आहे. सो स्टे ट्यून्ड. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सगळ्यात आधी आम्ही बाप्पाला आणायला गेलो होतो. सो अशा प्रकारे तुम्ही इकडे बघू शकता मूर्ती, खूप साऱ्या मूर्ती होत्या इकडे आणि आमच्या बाप्पाची मूर्ती पण इथेच आहे. सो अशा प्रकारे आम्ही सगळे निघालो आहे बाप्पाला घेऊन घरी. सो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आमच्या घरी बाप्पाचं आगमन झालं. इकडे तुम्ही बघू शकता त्यानंतरच्या ज्या उरलेल्या सजावटी असतात आणि राहिलेली कामं जी छोटी मोठी असतात ती आम्ही कवर करून घेतो अँड देन मग मूर्तीची स्थापना करतो आणि मग दादू बाप्पाची पूजा करून घेतो आणि मग त्यानंतर आम्ही आरती स्टार्ट करतो. सो तुम्ही इकडे बघू शकता. ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. आजपासून तू माझ्याकडे येऊ नकोस, कळला का तुला? मी तुला प्यार नाही करणार. हा नाही करणार मी तुला प्यार, मी तुला प्यारच नाही करणार. तू माझं ऐकत नाही ना? मी तुला प्यार करणार नाही, माझ्याशी बोलू नकोस, माझ्याशी बोलू नकोस तू. मी तुला प्यार नाही करणार, कट्टी आहे मी तुझ्याशी, मी तुला प्यार नाही करणार, कट्टी आहे मी. बाय मुन्ना, इकडे बघ, इग्नोर करते बघ. सो अशा प्रकारे आमच्या बाप्पाची आरती कंप्लीट झाल्यानंतर आम्ही चाललो होतो पाया पडायला आणि इकडे एका बाप्पाचं विसर्जन होत होतं. सो आम्ही इकडे गेलो होतो पाया पडायला. इकडचं बाप्पा तुम्ही बघू शकता डेकोरेशन खूप सुंदर केलेलं आणि नेक्स्ट डे आमच्या बाप्पाची आरती चालू होती मॉर्निंगला आणि त्यानंतर आम्ही विशाखाताईकडे गेलो त्यांच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला आणि इकडे रिषिता गाणं बोलत होती, छोटंसं गाणं चालू होतं तिचं. अँड देन आम्ही घरी आलो आणि इकडे आमच्या बाप्पाची आरती स्टार्ट झाली होती. सो ही आहे संध्याकाळची आरती. ह्यावेळी आम्ही खेळणार होतो उन्नो. सो इकडे तुम्ही बघू शकता आम्ही उन्नो खेळायला स्टार्ट केलं. सो अशा प्रकारे इकडे दादू सगळ्यांना गेम समजवत होता ज्यांना गेम माहिती नाही आहे उन्नो कसा खेळता. सो इकडे तो समजवत होता त्याच्या पद्धतीने. अँड देन नेक्स्ट डे होत्या गौरी पूजन. सो मी गौरीचा मेकअप केला होता. आज मेकअप करतोय
तर मी तुम्हाला दाखवेल आता बिफोर आफ्टर. आणि आफ्टर व्हिडिओ नेहमीप्रमाणे लेट झाल्यामुळे मला अशी घ्यायला लागली जेव्हा की आम्ही तिचा रील शूट करत होतो आणि ही रील आणि अशी ह्या लुकच्या रील्स ज्या आहेत त्या मी माझ्या इंस्टाग्राम आयडीला पोस्ट केल्या आहेत. तिथे मी खाली तुम्हाला अकाउंट मेन्शन करते माझं. आणि त्यानंतर गौरींच्या दिवशी गौरीने अशी आरती केली होती. आणि त्याच दिवशी मला ही ऑर्डर होती त्यामुळे मी लुक केला नव्हता. पण ह्यांचा मी बिफोर आफ्टर तुम्हाला दाखवणार आहे. हा सिंपल सायडर लुक होता. सो इकडे तुम्ही बघू शकता त्यांचा लुक हा आहे. आणि त्या दोघींचेही लुक खूप छान झाले होते. त्यांना खूप आवडलेले. आणि मी त्यांना बोलले पण होते की मी व्हिडिओज बनवते. सो तर मग त्या स्वतःच बोलल्या की मी तुला रिव्ह्यू करते. आय मीन मला काय वाटलं हे मी तुला सांगते. सो इकडे तुम्ही बघू शकता कसा वाटला मेकअप. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि मेमरी फुल झाल्यामुळे मी पुढची व्हिडिओ नाही घेऊ शकले. बट थँक्यू सो मच. आणि त्यानंतर आमच्या बाप्पाची आरती स्टार्ट झाली होती. इकडे काजल दिदी आत्या आणि सगळी फॅमिली आली होती. इकडे तुम्ही बघा हाय सोहांश आणि आमची आत्या. सो वहिनींनी घेतली, माझ्या मम्मीने आरती घेतली. यावेळी लेडीज स्पेशल होता. सो सगळ्या लेडीजने आमची आरती घेतली होती त्या दिवशी. आणि त्यानंतर गेलो होतो आम्ही आत्याकडे बाप्पाचं दर्शन घ्यायला. इकडे त्यांच्याकडची मूर्त तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे. त्यांचं डेकोरेशन पण खूप छान असतं. आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. इकडे आम्ही स्टार्ट केलं होतं गेम खेळायला. आणि त्यानंतर आम्ही डान्स केला. त्यानंतर आम्ही इथे हाऊजी खेळत होतो. तर मी लेट आली पण माझा इथे गेम स्टार्ट झाला होता. आणि त्यानंतर मी गेम खेळला. इकडे जेवढी व्हिडिओ क्लिप घेता आली मी घेतली आहे. त्यानंतर इथे आमची मॅगी पार्टी स्टार्ट झाली. जे की आमची लास्ट नाईट आम्ही मॅगी बनवतो. आणि ही मॅगी दादू आणि गौरी बनवतात नेहमी. आणि खूप छान होते बिकॉज आमचा दादू पण शेफच आहे एक प्रकारे. आणि गौरी तर आहेच. आणि इथे आमचा दादू फळ खातोय कारण की तो दरवर्षी 5 दिवस उपवास पकडतो फक्त फळांवर असतो. सो आज होता 6वा दिवस जेव्हा बाप्पाचं विसर्जन होणार होतं. आणि कसे 6 दिवस निघून गेले तर समजलंच नाही. आणि विसर्जनाचा दिवस पण जवळ आला. सो आम्ही कशाप्रकारे विसर्जन केलं हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओत दाखवणार आहे. सो शेवटपर्यंत बघत राहा. आणि इकडे सोहांशनी विश मागितली बाप्पाकडे. सिक्रेट विश होती. आणि मग आम्ही सगळ्यांनी बाप्पाचं छान असं दर्शन घेतलं. इकडे तुम्ही बघू शकता. आणि ह्यावेळी आमचा बाप्पा सोबतच आम्ही विसर्जन करणार होतो. म्हणजे आमचा पूर्ण पाड्यातले बाप्पा एकत्र आम्ही विसर्जन करणार होतो. इकडे तुम्ही बघू शकता सगळे बाहेर थांबलेले कारण पाऊस थांबतच नव्हता.
गणपतीचा जय जयकार। त्याच्या बाप्पाचं पण कधी पडला, कधी कुठे गेलेला तू? गॉडने गिफ्ट दिलं का? माझा तो किती खुश आहे। हा का, मग तू ते किती सांभाळून ठेवणार आहे का? ओके। सो गाईज, अशा प्रकारे मी आपल्या ब्लॉगला एंड करते। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज, बाय।